20 ऑक्टोबरला आपण दिवाळी साजरी करणार नाही असा निर्णय घेतला आहे, त्याची पार्श्वभूमी काय नाही? आपण उद्याची 24 तारीख लक्ष्मीपूजन आहे, सगळीकडे दिवाळीची धूम आहे, परंतु आम्ही दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय काल घेतलेला आहे. याचं कारण असं की आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला, निसर्गाचा कहर प्रकोप इतका प्रचंड झाला की त्याच्या हातचा सोयाबीनचं पीक असेल सुड्या वाहून गेल्या, उभं पीक त्या ठिकाणी खराब झालं, कापूस पडला कापसाच्या बोंड्या सडतात आहे, आणि ज्या पिकाच्या वर्षावर शेतकरी स्वप्न बघून होता की आता हे पीक विकल्यानंतर मी माझ्या मुलीचं लग्न करेन का मुलाच्या शिक्षणाचे पैसे देईन का माझ्या मुलाला व्यवसायाला लावेल किंवा एखादं माझ्या घरातचं काम करेल, हे सगळं स्वप्न त्याचे उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि अशी स्वप्न उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकरी आज उपाशी असताना तो घरात चटणी भाकर खाताना आपण लाडू किंवा गोडधोड खाऊन आपण जे दिवाळी साजरी करा हे काही मनाला पटलं नाही. आणि माझा शेतकरी राजा जर उपाशी असेल तर मग आपण तरी कशाला दिवाळी साजरी करायची? आणि याच संवेदनशीलतेतून आम्ही निर्णय घेतला की दिवाळीच्या दिवशी जे लोक गोडधोड खातात आम्ही गोडधोड खाणार नाही. जो शेतकरी आमचा चटणी भाकर खात घरी खात असेल तशीच चटणी भाकर आम्ही उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खाऊन एक समाज मनाला आम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहोत की या शेतकऱ्यांना आपण देखील एक मदत त्या ठिकाणी केली पाहिजे. तुमची मागणी काय नेमकी बघू जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही जी चटणी? आम्ही मागणी नाही, आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत की या प्रकारे शेतकरी जर अडचणीमध्ये असेल तर त्याच्याच दुःखामध्ये आपण सोबत राहिलं पाहिजे. भाऊ, जे कृषीमंत्री आहे अब्दुल सत्तार, त्यांनी एक असं वक्तव्य केलं आहे की सध्या ओला दुष्काळाची परिस्थिती नाही, ते वक्तव्याकडे कसं बघतात? सन्माननीय कृषीमंत्र्यांनी काही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळाची परिस्थिती नाही. आता काही ठिकाणी पावसाने खूप धुमाकूळ घातला, आपल्या जिल्ह्यातही काही सगळ्याच ठिकाणी पावसाचा धुमाकूळ आहे असं नाही आहे, पण ज्या ज्या ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला असेल ज्याच्यामुळं पर्जन्यमापक यंत्रावर नोंद म्हणजे अतिवृष्टी झाली असेल पण नोंद नसेल पण अशा ठिकाणच्या लोकांना देखील शासनामध्ये भूमिका जाहीर केलेली आहे, त्याच्यामुळे मदत सगळ्यांनाच मिळणार आहे जे जे नुकसान झालं. आणि त्यांनी जी काही भूमिका मांडली असेल, जिथं नुकसान झालं नसेल त्याच्यामुळे त्यांनी भूमिका मांडली. भाऊ, आपण आंदोलन करत नाही एक संदेश देत आहे असं म्हणताय, परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर त्याला आंदोलनाचं स्वरूप मिळणार आहे, तर हा सरकारला आपल्यामार्फत आपल्याकडून घरचा आहेर म्हणावं लागेल. घरचा बिरचा आहेर काही नाही, आंदोलन करताना शासनाच्या विरोधात नारेबाजी करावं लागते, काहीतरी प्रतिकात्मक करावं लागतं, हे असं काहीच नाही आहे. आम्ही चटणी भाकर खाणार आहोत आणि शांतपणे चटणी भाकर खाली की आम्ही जाणार आहोत. नाही, एकीकडे तुमची सरकार म्हणतं की या वर्षी शेतकऱ्यांची गोड दिवाळी होत आहे आणि तुम्ही चटणी भाकर खाताय, तर हे कितपत योग्य? ज्या ज्या शेतकऱ्यांची दिवाळी होत नाही मला त्या